नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड। चला आत्मविश्वासातून यशाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। मित्र हो, आज आपण रोटरचा स्टडी करणार आहोत। तर मित्र हो, मागील भागामध्ये आपण वेल ऑफ डेथ किंवा त्यालाच आपण वॉल ऑफ डेथ असं देखील म्हणतो, हिंदीमध्ये आपण त्याला मौत का कुवा म्हणतो, याचा अभ्यास केला। मित्र हो, ज्याप्रमाणे मौत का कुवा हा एक हॉलो सिलिंडर असतो आणि त्या हॉलो सिलिंडरमध्ये एक व्हेइकल काय करत असते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते, अगदी तशाच प्रकारचा एक रोटर असतो की ज्यामध्ये काय करत असतो, एखादा जो पर्सन जो आहे तो पर्सन हॉरिझॉन्टल डायरेक्शननं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो। दोघांमध्ये फरक इतकाच आहे की वेल ऑफ डेथ जी आहे ही रेस्ट मध्ये असते, तर व्हेइकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते। इथं जो आतमधला जो पर्सन आहे तो रेस्ट मध्ये असतो आणि इथं हा जो रोटर आहे, हा रोटर त्याच्या सेंटरमधून पास होणारा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याभोवती सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असतो। मित्र हो, ज्या वेळेला रोटर हा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये जो असलेला पर्सन आहे हा काय परफॉर्म करेल, अगदी बरोबर आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल। तर मित्र हो, ह्या पर्सनची जी मिनिमम वेलॉसिटी जी आहे की ज्या वेलॉसिटीमुळं हा पर्सन त्या रोटरच्या वॉलला काय होतो, पिंड राहतो, म्हणजेच स्टिक राहतो, तर ते आपण वेलॉसिटी जी आहे ते आपण आज फाइंड आउट करणार आहोत। तसेच इथं ह्या रोटरची जी आहे मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी की ज्या अँग्युलर वेलॉसिटीने रोटर रोटेट झाल्यामुळं हा पर्सन जो आहे तो त्या रोटरच्या वॉलला पिंड राहतो, ती वेलॉसिटी देखील आपण आज फाइंड आउट करणार आहोत। मित्र हो, रोटर मधला जो पर्सन असतो त्याला आपण इथं ऑक्युपेंट असं म्हणणार आहोत। आणि मित्र हो, हा जो ऑक्युपेंट जो असतो हा ऑक्युपेंट काय करतो, रोटरचे जे वॉल आहेत ह्या रोटरच्या वॉलला काय झालेला असतो, पिंड झालेला असतो, म्हणजे रोटरच्या वॉलला तो स्टिक झालेला असतो आणि तो रोटर जो आहे तो रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना हा काय करणार आहे, आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे। तर मित्र हो, ज्या वेळेला हा पर्सन रोटरमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्यावेळेस ह्या पर्सनवरती म्हणजेच ह्या ऑक्युपेंटवरती ऍक्ट झालेले तीन फोर्सेस जे आहेत ते कोणते कोणते असतील, तर मित्र हो, ते फोर्सेस असणार आहेत, एक म्हणजे त्या पर्सनचं जे वेट आहे हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, त्या पर्सनचे जे क्लोदिंग असेल किंवा त्या पर्सनचा जो शर्ट आहे तो शर्ट आणि रोटरचा जो वॉल आहे यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे जे अपवर्ड डायरेक्शनला असेल आणि त्या पर्सनच्या सेंटर ऑफ मासमधून या रोटरच्या सेंटरकडे किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशनकडे डायरेक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन, म्हणजे इथं तीन फोर्सेस ऍक्ट होते आहेत। पहिला जो फोर्स आहे तो आहे, आपण सुरुवातीला तो ऑक्युपेंट जो आहे तो ड्रॉ करून घेऊया। समजा हा आहे आपला ऑक्युपेंट, ओके, अशा पद्धतीने आपण त्याला इथे रिप्रेझेंट करूया। ओके, हा आहे ऑक्युपेंट आणि त्याचं हे आहे सेंटर ऑफ मास। ओके, त्याच्या सेंटर ऑफ मास वरती डाउनवर्ड डायरेक्शन कुठला फोर्स ऍक्ट होईल, वेट। ओके, सर्कलच्या किंवा रोटरच्या ऍक्सिस ऑफ रोटेशनकडे कुठला फोर्स डायरेक्शन डायरेक्ट होईल, नॉर्मल रिॲक्शन। तर सेंटर ऑफ मास मधून अपवर्ड डायरेक्शन जो फोर्स असेल तो कुठचा असेल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, बरोबर आहे। देर आर थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑक्युपेंट ऑर पर्सन इन ए रोटर। देर आर थ्री फोर्सेस acting on a person in a rotor। ओके, कोणते कोणते फोर्सेस आहेत मित्र हो, पहिला जो फोर्स आहे तो आहे वेट, mg, जे कसा असणार आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड। ओके, दुसरा जो फोर्स आहे तो फोर्स कुठला आहे मित्र हो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो कसा आहे मित्रांनो, अपवर्ड डायरेक्शन आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन इन
अपवर्ड डायरेक्शन। ओके मित्र हो, जो तीसरा जो फोर्स है तो कुछ फोर्स है, नॉर्मल रिएक्शन जो हॉरिजॉन्टल डायरेक्शन ने काय झालेला आहे मित्रहो, ऍक्ट झालेला आहे। ओके तर मित्रहो इथं आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा कोणाला बॅलन्स करतोय, वेट ऑफ द ऑक्युपेंट किंवा पर्सन। अ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्सेस force of static friction balances the weight of the person। okay weight of the person। मग मित्र हो आपण काय म्हणू शकतो, therefore we can say fs, that is force of static friction, is equals to mass into acceleration due to gravity। आणि याला बोलूयात आपण equation first। ओके मित्र हो आपण कन्सिडर करूया, हा जो रोटर आहे या रोटरची जी रेडियस आहे ती आहे कॅपिटल आर। ओके आणि त्याची अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा। ठीक आहे तर मग मित्रांनो मला सांगा, ह्या पर्सन वरती आउटवर्ड डायरेक्शनने जो फोर्स ऍक्ट झालेला असेल तो फोर्स कुठचा असेल? बरं अगदी बरोबर आहे, तो फोर्स असेल सेंट्रीफ्युगल फोर्स। म्हणजे नॉर्मल रिएक्शन जे आहे ही आउटवर्ड डायरेक्शननं ऍक्ट होणारा जो सेंट्रीफ्युगल फोर्स असेल त्याला काय करत असली पाहिजे मित्र हो, बॅलन्स करत असली पाहिजे। नॉर्मल रिएक्शन बॅलन्सेस सेंट्रीफ्युगल फोर्स। ओके मग मित्र हो, नॉर्मल रिएक्शन जर सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करत असेल तर आपण काय म्हणू शकतो, देअरफोर आपण म्हणू शकतो एन इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर, इक्वेशन सेकंड। ओके मित्र हो आपण मागील बऱ्याच डेरिव्हेशन मध्ये अभ्यासला आहे की जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो असतो ह्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू असते, म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा एका सर्टन व्हॅल्यूच्या वरती कधीही त्याची व्हॅल्यू नेऊ शकत नाही आणि तिलाच आपण लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतो। मित्र हो ती व्हॅल्यू असते कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन इतकी, बरोबर आहे। बट फोर्स ऑफ फ्रिक्शन हॅज अ लिमिटिंग व्हॅल्यू दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन। मग मित्र हो जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मधून जे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या जर इक्वेशन थर्ड जे आहे आपलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल, तर इथं एफ एस ची व्हॅल्यू जी आहे ती आहे एम जी, हा होईल लेस दॅन ऑर इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन आहे आपली एम व्ही स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर इतकी। मग मला सांगा दोन्ही साईडला असणारी ज्या सिमिलर टर्म ज्या आहेत ह्या काय होतील, आता कॅन्सल आउट होतील। मग काय उरेल रे मित्रांनो, इथे उरेल कॅपिटल आर इंटू जी डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू व्ही स्क्वेअर। म्हणजे मित्र हो वेलॉसिटी जी आहे ही वेलॉसिटी ही नेहमी अंडर रूट ऑफ आर जे अपॉन व्ही वेस पेक्षा कशी पाहिजे, जास्त पाहिजे, कारण आपण दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, देअरफोर व्ही इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू काय मिळेल रे मित्रांनो, आर जी अपॉन कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला मिळेल। यावरून आपण वेलॉसिटीची जी मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती किती लिहू शकतो, दॅट इज वेलॉसिटीची जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती असली पाहिजे अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस। ओके तर मित्र हो आपल्याला अशा प्रकारे
the minimum velocity with which occupant should be rotate in a rotor so that he will remain pinned against the wall of rotor ही मिळालेली आहे. आता आपण angular velocity find out करूया. We know that okay, omega is equals to omega mean is equals to v mean upon r. कारण आपला जो ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे लिनियर वेलॉसिटी अपॉन रेडियस. मित्र हो आपल्याला इथं ओमेगा मीनची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळेल बरं, ती मिळेल अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यूएस डिवायडेड बाय आर. मी त्याला अशा पद्धतीने लिहितो. ओके मग मित्र हो आपल्याला अशा प्रकारे ओमेगा मिनिमम जो आहे तो इथं मिळालेला आहे. मग आपण ह्या आरला आता काय करू, रूट मध्ये नेऊया. मग आपल्याला मिळेल ओमेगा मीन इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कारण हा आर ज्यावेळेस रूट मध्ये जाईल त्यावेळेस त्याचा काय होईल, स्क्वेअर होईल. ह्या स्क्वेअरला हा आर कॅन्सल आउट झाला. मग आपल्याला ओमेगा मिनिमम जो आहे तो किती मिळाला रे मित्रांनो, अंडर रूट ऑफ g upon coefficient of static friction into radius. इतका काय भेटलेला आहे मित्रांनो आपल्याला, ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी. मग यावरून आपण फ्रिक्वेन्सी देखील फाइंड आउट करू शकतो. मित्र हो आपल्याला माहिती आहे ओमेगा किती असतो, 2πn. मग आपण इथं जर 2πn जर व्हॅल्यू टाकली ओमेगाची तर आपल्याला काय मिळेल, g upon coefficient of static friction into radius. आणि मग आपण इथं एनची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतो. एन इज इक्वल्स टू 1/2π अंडर रूट ऑफ जी अपॉन कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू रेडियस. तर मित्र हो अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी, अँग्युलर वेलॉसिटी आणि इथं जी लिनियर वेलॉसिटी जी आहे त्याच्या व्हॅल्यूज इथं फाइंड आउट केलेल्या आहेत. मित्र हो ही अशी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीनं तो ऑक्युपंट किंवा पर्सन जो आहे तो रोटरमध्ये रोटेट झाला पाहिजे, अदरवाइज तो काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शननं काय होईल रे, तो डाऊनवर्ड डायरेक्शननं स्लाइड होईल. ओके तर मित्र हो ही मिनिमम वेलॉसिटी आहे ज्या वेलॉसिटीनं रोटरमधला पर्सन सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असला पाहिजे, अदरवाइज तो काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शननं स्लाइड होईल. ओके तर अशा प्रकारे इथं आपण लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण घेतोय रोटरवर आधारित एक न्यूमेरिकल. न्यूमेरिकल सुरुवातीला रीड करतोय. न्यूमेरिकल अशा प्रकारचं मित्रांनो, रोटर हॅज अ डायमीटर ऑफ 4 मीटर. हा जो रोटर आहे ह्या रोटरचा डायमीटर जो आहे तो किती आहे, 4 मीटर आहे. ओके अँड इट इज रोटेटेड अबाउट इट सेंट्रल वर्टिकल ऍक्सिस. त्याचा जो सेंट्रल वर्टिकल जो ऍक्सिस आहे त्याच्या अबाउट त्याला काय केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे. ओके पुढे काय म्हटलंय, द ऑक्युपंट रिमेन्स पिन्ड अगेन्स्ट द वॉल वेन द लिनियर वेलॉसिटी ऑफ ड्रम इज 8 मीटर पर सेकंड. मित्र हो हा रोटरचा जो ड्रम आहे याची जी लिनियर वेलॉसिटी जी आहे ही 8 मीटर पर सेकंड असताना तो रोटर मधला जो ऑक्युपंट जो आहे तो रिमेन्स पिन्ड अगेन्स्ट द वॉल ऑफ रोटर. ओके पुढे काय म्हटलंय, कम्प्युट कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द वॉल ऑफ रोटर and clothing of occupant. तर coefficient of static friction ची व्हॅल्यू इथं आपल्याला फाइंड आउट करायची आहे. Also calculate the angular velocity of drum. इथं coefficient of static friction तसेच angular velocity of drum. समजा इथं angular velocity आपण consider करूया ओमेगा इतकी आहे. angular velocity किती आहे मित्रांनो, ओमेगा इतकी. तर तीही फाइंड आउट करायची आहे. and how many rotations or how many revolutions will it make in a minute. तर एका मिनिटामध्ये हा ड्रम जो आहे किंवा हा रोटर जो आहे तो किती रिव्हॉल्युशन परफॉर्म करतो ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. सुरुवातीला गिवन डेटा लिहून घेऊयात. इथं आपल्याला गिवन मध्ये पहिला आहे डायमीटर. डायमीटर इज इक्वल्स टू 4 मीटर. देअरफोर आर इज इक्वल्स टू 2 मीटर. रेडियस किती होईल मित्र हो, डायमीटरचा हाफ. ओके पुढे काय म्हटलंय, इट इज रोटेटेड अबाउट इट सेंट्रल वर्टिकल ऍक्सिस. द ऑक्युपंट रिमेन्स पिन अगेन्स्ट द वॉल ऑफ अगेन्स्ट द वॉल वेन द लिनियर वेलॉसिटी. आपल्याला लिनियर वेलॉसिटी दिलेली आहे 8 मीटर पर सेकंड.
ठीक है, पुढे म्हणत आहे कंप्यूट कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टू फाइंड फर्स्ट वन कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज म्यू एस. पुढे सांगितलंय ऑल्सो कॅल्क्युलेट अँग्युलर वेलॉसिटी. दुसरी गोष्ट फाइंड आउट करायची आहे ती म्हणजे ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी. आणि तिसरी जी अत्यंत महत्वाची जी गोष्ट फाइंड आउट करायची आहे ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. हाऊ मेनी रिव्होल्युशन्स विल इट परफॉर्म, दॅट इज एन इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, तर मित्र हो आता आपण याचं सोल्युशन फाइंड आउट करूयात. मित्र हो आत्ताच आपण अभ्यासल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटीसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे. वी नो दॅट वेलॉसिटी दॅट इज लिनियर वेलॉसिटी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस. ओके, मग मित्र हो जर मी इथं दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय मिळेल. वी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी अपॉन म्यू एस. मग आपल्याला म्यूची व्हॅल्यू किती मिळेल मित्रांनो. म्यू एस इज इक्वल्स टू आर जी अपॉन वी स्क्वेअर. मग इथं व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूयात. काय मिळेल मग मित्रांनो, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल्स टू रेडियस जी आहे ती आहे 2. ठीक आहे, जे जीची व्हॅल्यू जी आहे ती 9.8 असणार आहे आणि वेलॉसिटी जी आहे ती आहे 8 स्क्वेअर. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं जो कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो किती मिळेल. 19.6, कारण आपल्याला माहिती आहे 9.8 चा जो ट्वाईस जो आहे तो किती होईल 19.6 डिवायडेड बाय 88 स्क्वेअर जो आहे तो किती येईल 64. ठीक आहे मित्र हो, दोघांनाही आपण काय करूयात, सुरुवातीला 4 डिवाइड करूया. काय मिळेल मग 4 डिवाइड केल्यानंतर 4 4 16, 4 9 36. ओके, डिवायडेड बाय 4 1 4 4 6 64 24. ओके, म्हणजे 4.9/16 मिळेल. 4.9/16, मग 16 डायरेक्टली याला डिवाइड करून घेऊयात म्हणजे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू मिळेल. 16 0 0 49 झाला, 16 3 48, 1 0 16 0 0, त्यानंतर 100 होईल. मग 100 डिवायडेड बाय 16 16 6 96. ओके, खाली किती उरला आपला 4, त्यानंतर 0 घेतला, 16 2 32 8 0 घेतला, 16 5 80, म्हणजे आपल्याला मिळेल 0.30625. हा अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू किती आहे मित्र हो, आपण आपल्याला माहिती आहे की जर फिफ्थ डिजिट हा जर 5 किंवा 5 ग्रेटर असेल तर आपण जो फोर्थ डिजिट असतो त्याच्यामध्ये 1 इन्क्रीमेंट करतो. 0.3063 इतका आन्सर आपल्याला इथं मिळेल. ओके, दुसरी जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मित्रांनो ती आहे ओमेगाची. ओके, ओमेगा किती असतो मित्र हो, ओमेगा इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ओमेगा किती असतो मित्रांनो, व्ही अपॉन आर. व्ही किती आहे आपला 8 आणि आर किती आहे 2. मग 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 रॅडियन्स पर सेकंड आपला इथं ओमेगा सुद्धा आपल्याला भेटलेला आहे. आता तिसरी गोष्ट फाइंड आउट करायची आहे आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी. मग मित्रांनो फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे एन इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2π. एन इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2π, कारण ओमेगा इज इक्वल्स टू 2πn. मग क्रॉस मल्टिप्लिकेशनला आपण काय केलं, फक्त रिअसेंबल केलं किंवा रिअरेंज केलं तर काय येईल, एन इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2π. ओमेगा किती आपला 4 डिवायडेड बाय हा 2π, म्हणजे किती आला आपला 2/π. हा काय असेल रे, आर पी एस म्हणजे रिव्होल्युशन पर सेकंड. परंतु आपल्याला काय म्हटलंय, इन अ मिनिट, एका मिनिटामधल्या काढायचे आहेत. मग आपण त्याला म्हणूया एन इज इक्वल्स टू 2/π/60. ओके, किती होईल आपला हा आर पी एस. ओमेगा आपला आहे 4, तर मग हा 6 2 120 डिवायडेड बाय 3.142. आणि मित्र हो जर आपण 120 आणि 3.142 याला जर पुन्हा 2 डिवाइड केला तर आपल्याला काय मिळेल बरं,
आपल्याला मिळेल 60 डिवाइडेड बाय 1.571। ओके, याची जर मित्रांनो आपण जर डिव्हिजन करून घेतली लॉगच्या सहाय्यानं किंवा आपण जर नॉर्मली जरी पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतंय की इथं 1.5 जो आहे 1.6 आजूबाजूला व्हॅल्यू आहे। तर याचा आन्सर जे आहे आपण लॉगच्या सहाय्यानं फाइंड आउट करू शकतो, कारण लॉगनं पाहिलेलं कधीही उत्तम। आणि जर लॉगच्या सहाय्याने याचा आन्सर जर आपण फाइंड आउट केलं तर ते आपल्याला आन्सर किती मिळणार आहे, आपल्याला आन्सर मिळणार आहे 38.19 RPM। 38.19 RPM। तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला हवे असणारी जी तिन्ही उत्तर आहेत ते आपण फाइंड आउट केलेले आहेत। ओके, मग आपण शेवटी लिहिणार आन्सर। फर्स्ट वन जे आहे आपल्याला सांगितलं होतं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आपला किती आला आहे 0.3063। सेकंड वन जो आहे तो आपल्याला पाहिजे होता ओमेगा, तो आपला आलेला आहे 4 rads per second। ओके, आणि तिसरं आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे फ्रिक्वेन्सी। ओके, तर ती आहे आपली 38 हाऊ मेनी रिव्होल्युशन्स विल इट मेक, म्हटले ना हाऊ मेनी रिव्होल्युशन्स विल इट मेक इन अ मिनिट, एका मिनिटामध्ये तो किती रिव्होल्युशन्स परफॉर्म करेल, एका सेकंदामध्ये किती रिव्होल्युशन्स परफॉर्म करत होता 2/π। तर मग एका मिनिटामध्ये किती करेल ते 2/π × 60, कारण सेकंदात जेवढ्या फेऱ्या पूर्ण होतील त्याच्या 60 फेऱ्या आपल्या एका मिनिटामध्ये पूर्ण होतील, आणि ते आपलं किती आलेलं आहे इथं 38.19। तर मित्र हो, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता। ठीक आहे,